जगदंबा माझी पाहुनी आली घरा अहो आली आली पाहुनी आली घरा जगदंबा माझी पाहुनी आली घरा सडा सारवन केले वाड्यात सडा सारवन केले वाड्यात हळदी कुंकान देवता मळवट भरून हळदी कुंकान देवता मळवट भरून मोत्यान भांग भरा अंबाबाईचा मोत्यान भांग भरा जगदंबा माझी पाहुनी आली घरा अहो आली आली पाहुनी आली घरा जगदंबा माझी पाहुनी आली घरा घटस्थापनेशी अश्विन महिना प्रतिपदेशी देवी बैसली माझी घटस्थापनेशी दैत्याचा वध केला अंबाबाईनं दैत्याचा वध केला जगदंबा माझी पाहुनी आली घरा अहो आली आली पाहुनी आली घरा जगदंबा माझी पाहुनी आली घरा अंबाबाई शिवनेरी नेली पोटी मागितला हिरा अंबाबाईला पोटी मागितला हिरा जगदंबा माझी पाहुनी आली घरा अहो आली आली पाहुनी आली घरा जगदंबा माझी पाहुनी आली घरा जगदंबा माझी पाहुनी आली घरा जगदंबा माझी पाहुनी आली घरा नमस्कार वंदन प्रणाम जगभरातल्या तमाम मराठी रसिक प्रेक्षकांचं जय जय महाराष्ट्र माझा म्हणत मी सुबोध भावे मनापासून स्वागत करतो. तो पॉवर्ड बाय गार्नियर ब्लॅक नॅचरल्स. सगळ्या गोष्टी क्रमाने झाल्या मंडळी की आयुष्य कसं सुखाचं होतं म्हणजे बघा ना आपण एकदम 10वीत शिकायला गेलो तर चालेल का? नाही ना. योग्य वेळी शिक्षण, योग्य वेळात लग्न आणि योग्य वेळी म्हणजे म्हातारपण असा क्रम महत्त्वाचा असतो. अहो आपल्या पुराण कथांमधून सुद्धा हाच क्रम आपल्याला पाहायला मिळतो. आता मार्तंड मल्हारी खंडोबाचीच कथा घ्या. त्यांची कहाणी म्हणजे एक आदर्श व्यक्तिमत्वाची आणि आदर्श जीवनाची कहाणी आहे आणि म्हणूनच आपण खंडोबाच्या नावानं चांग भलं असं म्हणतो. पण मला नेहमी असा प्रश्न पडतो की खंडोबा हे नाव कसं आलं असेल. तर आपल्या त्रिशूळाचा खंडा केला आणि मणिमल्ल दैत्यांचं खंडन केलं म्हणून तो झाला खंडोबा. अहो जगाचा कारभार चालावा म्हणून देवांनी कारभारी आणि कारभारणीचं रूप घेतलं. असा कसा देव येणा झाला पहा कशी नवला
तारी तुझी पार्वती अरे तीच ही बनुबा कधी होईन अर्धांगीन त्या खंडोबाची कारभारीन ए झाली बानू धनगरी खंडोबाची कारभारीन अग झाली बानू धनगरी Hallelujah.
मंडळी, आज आपल्याला असं दिसतं की स्त्रिया या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढत आहेत. त्यांच्या बरोबरीनं सगळ्या क्षेत्रात त्या आपलं नाव कमवत आहेत. आपल्याला आजच्या 21व्या शतकात समजलं की स्त्रीची ताकद काय असते. पण आपल्या भारतीय संस्कृतीत आणि या लोककलेत सुद्धा स्त्रीचं महत्व आणि तिची शक्ती सांगणारी अनेक उदाहरणं आहेत. असं म्हटलं जातं की जेव्हा चंद्र, सूर्य, इतर ग्रह, तारे हे काहीही अस्तित्वातही नव्हतं, तेव्हा या चराचरात एक निर्गुण निराकार शक्ती संचार करत होती. ती शक्ती म्हणजे आदिमाया. या आदिमायाचं महत्व किती असावं? तर एखाद्या सामान्य माणसावर संकट आलं की हा माणूस देवाचा धावा करतो. तसंच साक्षात देवांवर जेव्हा संकट येतात तेव्हा ते या देवींचा म्हणजेच आदिशक्ती आदिमायेचा धावा करतात आणि भक्ताची साद ऐकून या देवी धावून येतात. मी या मंचावरून जे गाणं सादर करणार आहे ते खरं म्हटलं तर पारंपरिक जागरणातलं शंकरराव धामणीकर यांचं ते पद आहे. जेव्हा म्हाळसाबाईला देव खंडोबा सोडून बाणाबाईकडे चंदनपूरला निघालेले असतात तेव्हा म्हाळसाबाई ही आक्रोश करते आणि म्हणते की म्हाळसा राणी फार शोक करती, केस कुरळे तोडती, अंग धरणीला टाकती आणि काय म्हणती. देवा माया अरे माया देवा माया अरे माया अरे माया मायो बापा. देवा वाचून सुन ग माझ झुरतय मन, देवा वाचून सुन ग माझ झुरतय मन. लोककला आणि त्यातून दिसणारा देव हे अजरामर आहे. जे जे उत्तम ते ते मराठी माणूस नेहमीच जपतो आणि जपत आला आहे. आणि हल्ली चित्रपटांमधून एखादी गोष्ट व्हायरल झाली की ती तरुणाईच्या मनात घर करतेच. आणि मग एखादं गाणं प्रसिद्ध झालं की त्या वर्षीच्या सार्वजनिक उत्सवात तेच गाणं वाजू लागतं. मंडळी, आज माणूस माणसापासून दूर होत चाललाय. माणसा माणसातला संवाद हरवत चाललाय आणि म्हणून माणसातला गोंधळ वाढत चाललाय. पण मंडळी, माणसातला गोंधळ कमी करायचा असेल तर देवीचा गोंधळ घालावा लागतो. तुळजा भवानीचा आणि रेणुका मातेचा गोंधळ हा आपल्या इच्छा पूर्ण करतो अशी आपली श्रद्धा आहे. पण हा गोंधळ पहिल्यांदा केव्हा झाला हे माहिती आहे? तर रेणुका मातेचा मुलगा म्हणजे परशुराम यांनी बेटासूर नावाच्या एका राक्षसाचा वध केला. त्या राक्षसाचं शिर तोडून त्याच्या शरीरातल्या नसा बाहेर काढल्या आणि त्या नसातून शिर ओवलं आणि त्याचं वाद्य तयार केलं.
त्या वाद्याचा तुनतुन तुनतुन असा आवाज येऊ लागला आणि हा आवाज करत परशुराम रेणुका मातेजवळ आला आणि तिची स्तुती गाऊ लागला. ही स्तुती आणि वाद्यांचा आवाज यातून गोंधळ जन्माला आला. तो पहिला गोंधळ म्हणून प्रसिद्ध आहे आणि मुंडक्यांचं ते वाद्य म्हणजे आजचं चोणकं. या वाद्याच्या साथीनं आजही देवीचे गोंधळ गायले जातात. समोर व्यासपीठावरती महाराष्ट्राची कुलस्वामिनी अंबाबाईची महापूजा मांडलेली आहे आणि अंबाबाईकडे आपल्याला एकच साकडं घालायचं आहे. अंबाबाई, माझा महाराष्ट्र माझ्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण सुख समृद्धी नांदू दे आणि माझ्या भक्तांना दीर्घायुष्य लाभो ही जगदंबेच्या चरणी प्रार्थना करायची आणि पारंपरिक गोंधळाला सुरुवात करायची. म्हणून करूया पारंपरिक गोंधळ. आई राजा उढे या ठिकाणी अंबाबाईची महापूजा मांडलेली आहे. अंबाबाईची गाडी म्हणते हा तुळजाभवनीचा गोंधळ आहे. महाराज कुलस्वामी तुळजाभवनी या ठिकाणी अंबाबाई गाडीवर आलेली आहे आणि भक्तांना अंबाबाईचा धावा म्हणला. आणि भक्त काय म्हणतो काय म्हणतो बर तुका बाईचे ध्यान लागले माईचे ध्यान लागले प्रपंच सांगून ज्ञान उरे प्रपंच सांगून ज्ञान उरे प्रपंच सांगून ज्ञान उरे भावभक्तीचा चौक घटवर सत्वरीचा भरला ती अंबाबाईची गाडी आहे. सप्तधातू सात हरकुंड दसने दा खारका वरी दक्षिणा पाहिजे दक्षिणा समर पाय मी दक्षिणा का ठेवायची त्याला कोणी दक्षिणा म्हणतात कोणी पावड म्हणतात विरा पिढा पावड पुंजा आंबे भक्त घरी नेम तुझा म्हणून दक्षिणा ठेवा लागती गादीवर. पंचभूताचे पाच उस सभा मंडपाला 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 पंचप्राण हे करुण दिवती पोत बादळला पंचप्राण हे करुण दिवती पोत बादळला उबोदीस तेल दारुणे अहंकार मेला उबोदीस तेल दारुणे अहंकार मेला बारा सोळा येऊ घालून अंबाबाई कस वाजायल वाजायल बारा सोळा ठेव घालून उदेकार केला शरण गेला अंबाबाईला आलो गोंधळ अंबाबाईचा गोंधळाला आलो गोंधळाला अंबाबाईचा गोंधळ
आपल्या समोर महाराष्ट्रामध्ये आपल्या साडेतीन पीठ आहेत. त्या साडेतीन पीठापैकी आज अंबाबाईच्या रूपानं वैष्णवी धोंगडे संबळ वाजून एक गीत सादर करणार आहे. या तुळजापुरात ठा नदी वित माझ्या घरात अंबाबाईत ठा नदी वित माझ्या घरात या तुळजापुरात ठा नदी वित माझ्या घरात अंबाबाईत ठा नदी वित माझ्या घरात भोल्या पहाट उठून बैग नटून घटून 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 जाती जुगवा मागायला मंगळवार गाठून 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 अंबाबाईचं ठाण बाई ग माझ्या घरात या तुळजापुरात ठाण दिवित माझ्या घरात जगदंबेत ठाण दिवित माझ्या घरात या तुळजापुरात माझ्या घरात अंबाबाईचं माझ्या घरात सोन नान गळ्यात पैसा पाणी घरात सोन नान गळ्यात पैसा पाणी घरात डाग डागिन गळ्यात पैसा पाणी घरात डाग डागिन गळ्यात पैसा पाणी घरात अंबाबाईच्या कृपेन बाई मी राहते सुखान अंबाबाईच्या कृपेन बाई मी राहते सुखान जगदंबेच्या कृपेन बाई मी राहते सुखान अंबाबाईच्या कृपेन बाई मी राहते सुखान माळप्रणी आईत बोल माझ्या घरात या तुळजापुरात ठाण दिवित माझ्या घरात अंबाबाईत ठाण दिवित माझ्या घरात तुळजापुरात ठाण दिवित माझ्या घरात अंबाबाईत ठाण दिवित माझ्या घरात या गोविंद बाबान गाण गाईल मुखान या गोविंद बाबान गाण गाईल मुखान या गोविंद बाबान गाण गाईल मुखा या गोविंद बाबान शेती मळग पिकला जगदंबेच्या कृपेन शेती मळग पिकला अंबाबाईच्या कृपेन शेती मळग पिकला जगदंबेच्या कृपेन शेती मळग पिकला अंबाबाईच्या कृपेन अंबाबाईचं दैवत बाई ग माझ्या घरात या तुळजापुरात ठाण दिवित माझ्या घरात अंबाबाईचं ठाण दिवित माझ्या घरात या तुळजापुरात ठाण दिवित माझ्या घरात अंबाबाईच ठाण दिवित माझ्या घरात आई राजा सांगण्यास कारण ही जगदंबा देवी आहे आदिमाया शक्ती आहे. अंबाबाईची आराधना भक्ताने केली आणि अंबाबाईच्या जेवा करता स्वयंपाकबाईनं कसा केला कसा नाही पुरणाच्या पोळ्या बहु गेल्या नादर हे जिरोजी या बाईनं स्वयंपाक केला सवयी होऊन केला शुद्ध मनाने केला नैवेद्य कसा केला बरं कसा केला धीरे माल माल तातळी धीरे माल माल तातळी भजे फुरफुरी की कुसंबेरी की तारीफ वारे हे वह्या पापड्या कोयला तया हार हार जिरजी पुरणपोळ निवेद खिरता निवेद दूध पेढे दूध पेढे बताशे आणि बर्फीवर जिरजी करी केळाच शिकरण करी केळाच शिकरण विसा विसा आंबी आणकी वरच्यावर देवीच्या ऋणा मधी पिळे सतवर जिरजी आ
याप्रमाण स्वयंपाक केला बाई मी आणि आंबावरी तर अर्पण केला. अहो गाण गायला आनंदान जगदंबीच्या नावान, गाण गाऊ आनंदान अंबाबाईच्या नावान, अहो गाण गायला आनंदान जगदंबीच्या नावान, गाण गाऊ आनंदान अंबाबाईच्या नावान, गाण 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 गायला आनंदान अंबाबाईच्या नावान. हो हो, नाव घ्यायचं भक्ताचं. हा सुबोध भाऊचे पुण्य प्रताप भावे चला गाऱ्या सवासनी ओवाळूया अंबाराणी, चला गाऱ्या सवासनी ओवाळूया अंबाराणी, करू आरती आता करू आरती भावया भक्ती जगदंबीच्या नावान. या ठिकाणी जोव झालेला आहे, या ठिकाणी तांबावची आरती होईल. आता आरती घ्यायची हा मला म्हणून जे देवी आदि रूपे परशुरामाची माती आरती ओवाळी न एक मन भाव चित्त जे देवी आदि रूपे परशुरामाची माते आरती ओवाळी न एक मन भाव चित्त जे देवी आदि रूपे माता बोर आदि मूळ, माता बोर आदि मूळ भक्त येची जसे नाशी आंबे होतो जय जयकार जय देवी आदि रूपे परशुरामाची माते आरती ओवाळी न एक मन भाव चित्त जय देवी आदि रूपे. नवा दिवस नवरात्र, नवा दिवस नवरात्र माझ्या आंबेच व्रत बैठकी आनंद तुळजापुरात जय देवी आदि रूपे परशुरामाची माते आरती ओवाळी न एक मन भाव चित्त जय देवी आदि रूपे. अहो कोल्हापुरी नावनिया, कोल्हापुरी नावनिया तुझा घोट स्थापिला नाव जसा ठिविला जय देवी आदि रूपे परशुरामाची माते आरती ओवाळी न एक मन भाव चित्त जय देवी आदि रूपे. आहोर्य नागिरी पर्वत तुझा, रेनागिरी पर्वत तुझा आंबे डोंगरीचा राजा दास रंगदास मी तुझा जय देवी आदि रूपे देवीदासजी काय म्हणू मी या सगळ्या गोष्टींना. गुरामाग होतो मी 18 वर्ष शेतामध्ये, 18 वर्ष गुर राखत असताना गुरामागे शिकलो. म्हणजे जे बोल असतात कडकड झ्या कडकड झ्या 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 कडकड झ्या, इथून मग चाला मी शिकलो. आमचा घराणा 5 पिढ्यापासून हा लोकल म्हणतात. 5 पिढ्यांचे आपल्या सगळ्यांचीच आई तुळजाभवानी असेल, महालक्ष्मी असेल, अंबाबाई असेल, या सगळ्यांवरतीच आपली खूप श्रद्धा आहे. फक्त आज आपण इथे गोंधळ मांडला आहे देवीच्या नावानं, आणि तो कशासाठी मांडला आहे हेही आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रात भारतात आज ठिकठिकाणी आपण स्त्रियांवरच्या अत्याचाराचे प्रसंग वाचतो, ऐकतो, बघतो, आणि या सगळ्यामुळे आपण सगळेच जण अस्वस्थ होतो. हा गोंधळ त्या आईपाशी अशासाठी आहे की आई सातत्याने आम्ही तुझं नाव घेतो, तुझ्या हातात आम्ही शस्त्र बघतो, आणि तरीसुद्धा आमच्या भारतातल्या लेकी मुली आज कुठेतरी असुरक्षित स्वतःला मानतात.
या गोंधळाच्या निमित्ताने तुझ्यापर्यंत प्रार्थना पोचली असेल तर आम्हाला एवढीच आशीर्वाद दे की आमच्या लेकी मुली सुना आमच्या बहिणी या भारतात या महाराष्ट्रात यापुढं सुरक्षितच असल्या पाहिजेत. कुठल्याही प्रकारचं अविश्वासाचं आणि असुरक्षित वातावरण त्यांच्या आजूबाजूला नसलं पाहिजे आणि हीच विनंती मला असं वाटतं की आज आपण देवीच्या चरणी करूया. तुणतुण्याची तार छेडता करतो हब हब आवाज, भंडाऱ्याची उधळण होते सजतो मल्हाराचा साज. अहो लोककलेतल्या जागरण संगीताचा एक वेगळाच प्रभाव आहे. खंजिरी, डफ, घोळ, तुणतुण आणि त्या जागरणात रंग चढवणारा खडा आवाज. महाराज यांनी जेजुरीचे खंडेराया आणि पंढरपूरचे पांडुरंग माऊली विठ्ठल यांच्याबद्दल एक सुंदर असं गीत तयार केलेलं आहे. या दोन्ही दैवतामध्ये काय साम्य आहे ते संत तुकाराम महाराजांनी या गीताद्वारे सांगितलेलं आहे. अरे ईश्वर पंढरपुरी देवगड्या नांद ध्वजे द्वारी, नांद ध्वजे द्वारी मल्हारे नांद त्व मल्हारी, विठ्ठल विठेवरी उभा मारु घोड्यावरी शोभा, घोड्यावरी जोब देवाची घोड्यावरी शोभा, रही रुखमा बाई वैले माळे सबा नाही, अरे माळे सबा नाही गडावर माळे सबा नाही, तिकडे पुंडली कलर शन वैले हेंगाडी प्रधाने, तुका म्हणे संत जाना मानू पंढरी चरा, अरे पंढरी चरा मानू देव पंढरी चरा, अरे ईश्वर पंढरपुरी देव नांद त्वजे द्वारी, अरे नांद त्वजे द्वारी मल्हार नांद त्व मल्हारी. अशा प्रकारे संत तुकाराम महाराजांनी सुंदर असं आख्यान देऊन ठेवलेलं आहे. मंडळी, माणसाच्या घरात आणि मनात लोककला भरलेली आहे. आपल्या बोलीभाषेत रोजच्या वापरात येणाऱ्या म्हणी सुविचार हे सुद्धा या लोककलेने दिलेले आहेत. नमनाला घडाभर तेल ही म्हण सुद्धा त्यातूनच मिळाली. अहो जागरण घालताना त्या दिवटीत जितका वेळ यजमान तेल टाकत राहील तितका वेळ हे जागरण आख्यान चालू राहील अशी पद्धत आहे. आपणही आपल्या या लोककलेच्या दिवटीत अभिमानाचं तेल टाकत राहूया आणि ही लोककला अशीच चिरंतन चालू ठेवूया. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत एक मुखानं आपण सर्वजण बोलूया जय जय महाराष्ट्र माझा.